नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार रस्त्यावर। धुळ्यात फुटबॉल निवड चाचणीसह स्पर्धांचं आयोजन। बळीराजाला चिरणनारायण विरुद्ध नेर येथे रास्ता रोको। नवरात्रीनिमित्त श्री हिंगलाज माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम। लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोराणे येथे रास्ता रोको आंदोलन। साक्री तालुक्यातील हट्टी येथे पेवर ब्लॉकचं उद्घाटन। उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेचे शिंदखेडा तालुक्यात पडसाद। धुळे देवपुरातील श्री सप्तशृंगी मंदिरात महाआरती संपन्न। भारत बंदला वसई येथे संमिश्र प्रतिसाद। दोंडाच्या येथे लखीमपूर घटनेचा निषेध। भारत बंदमुळे सर्वसामान्यांचे होते नुकसान, सुज्ञ नागरिकांचे मत। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। लखीमपूर येथील दुर्घटनेचा निषेध करण्यास मोदी सरकार विरोधात आज महाविकास आघाडीसह विविध पक्ष संघटना एकवटल्या होत्या। धुळे शहरातही रास्ता रोको आंदोलन करून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धुळ्यात सकाळी महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आले। प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर आग्रा रोडवरील दुकानदारांना बंदचं आवाहन करण्यात आलं। त्यानंतर चाळीसगाव चौफलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। जेव्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी आता आम्ही हा रस्ता मोकळा करतो, मात्र मोदींचा रस्ता अडवणारच असे जाहीर केले। याप्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार मंजुळा गावित, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, सरचिटणीस युवराज करंकाळ, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहराध्यक्ष रणजित भोसले, शिवसेनेचे मनोज मोरे, अतुल सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डावी लोकशाही आघाडी, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व समविचारी पक्षांनी आज जो महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला अत्यंत उत्तम प्रतिसाद या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय। आणि खास करून आज धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांपासून तर कामगारांपासून तर कारखानदारांपासून तर व्यापाऱ्यांपासून तर दुकानदारांपासून तर नोकरदारपर्यंत प्रत्येक माणूस आजच्या या बंदमध्ये सहभागी झालेला आहे। लोकांनी 100% धुळे शहर या ठिकाणी, धुळे जिल्हा या ठिकाणी मान केलेला आहे। ज्या पद्धतीचं वातावरण या देशावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने या देशाची वाटचाल चालू आहे, ज्या हिटलरशाहीकडे हा देश घेऊन जायचा प्रयत्न मोदी सरकार करताय, त्याचा निषेध म्हणून आजचा हा बंद आहे। ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती गाड्या घातल्या गेल्या, तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितला, आणि एकदा तो व्हिडिओ जो माणूस बघतोय त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही। काय चूक होती त्या शेतकऱ्यांची? अत्यंत सलगशील शांततेच्या मार्गाने तो शेतकरी आंदोलन करत होते। गेले 11 महिने हे शेतकरी आंदोलन करतायत। काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? की फक्त जे 3 काळे कायदे या देशामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याकरता आपण लागू करताय, ते काळे कायदे आपण मागे घ्या। त्या काळा कायद्यावरती चर्चा घडवणारा संसदेमध्ये वारंवार त्या ठिकाणी विरोधी पक्षाने सांगितलं होतं की ह्या काळ्या कायद्यांची लागू करण्याच्या आधी आपण त्या ठिकाणी याच्यावरती चर्चा घडवा, आणि मगच हे काळे कायदे आपण त्या ठिकाणी चर्चेनंतर बदल करून तुम्ही जर लागू केले तर आम्ही मान्य करू। मला खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करायचं आहे, कारण महाविकास आघाडी सरकारने जेव्हा हे काळे कायदे लागू करायचा आग्रह केंद्र सरकारकडून चालू होता, तेव्हा महाविकास आघाडी सरकारने विधानसभेमध्ये एकमताने ठराव केला आणि सांगितलं
की जोपर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार नाही, याच्यावर चर्चा घडवून आणणार नाही, याच्यामध्ये जे बदल शेतकऱ्यांना अपेक्षित आहेत ते आपण करणार नाही, तोपर्यंत हे महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही, ही भूमिका त्या ठिकाणी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घेतली गेली. क्रीडा क्षेत्रात आवड असणाऱ्या क्रीडापटूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी धुळे डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनतर्फे आज खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा विकास कार्यक्रमासाठी फुटबॉल निवड चाचणीसह स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. खेलो इंडिया या केंद्र सरकार यांच्या महत्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर खेळ व खेळाडू यांचा विकास व्हावा या अनुषंगाने केंद्र शासन क्रीडा विभाग व राज्य क्रीडा तथा युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने पुढील 4 वर्ष फुटबॉल या खेळाच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुल धुळे ते खेलो इंडिया हा कार्यक्रम राबवण्याचं सांगण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय धुळे व धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर स्पर्धा राबवली जाणार आहे. त्यासाठी 18 वर्षाखालील पुरुष महिला फुटबॉल खेळाडूंची निवड करण्यासाठी धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने शहरातील SSVPS कॉलेज धुळे येथील फुटबॉल मैदानावर ही निवड चाचणी घेण्यात आली. खेलो इंडिया हा केंद्रीय शासनाचा क्रीडा विभाग यांचा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात निवडलेले 15 खेळ याच्यासाठी 4 वर्षासाठी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. आनंदाची गोष्ट ही की भारत सरकार व राज्य क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने धुळे जिल्हा क्रीडा कार्यालय व धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज सिलेक्शन ट्रायल्स 18 वर्षाखालील पोरांसाठी ठेवलेलं आहे. आनंदाची गोष्ट ही की हे जे सिलेक्शन होणार आहे पोरांचं, मुली आणि मुले हे 4 वर्षासाठी इथे ट्रेनिंग घेणार आहे आणि याचा पूर्ण खर्च जो आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं खेलो इंडिया कार्यक्रमामध्ये ते स्वतः करणार आहे. आता पुढच्या काळात इथे स्टेडियमला अपडेट करणार आहे, त्याच्याबरोबर प्लेयर्स आज जे सिलेक्ट होणार आहे त्यांचं कंटिन्यूस 4 वर्षासाठी कॅम्प होणार आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे धुळे तालुक्यातील नेर भसदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते दिलीप बिरारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा प्रीतम देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष मणीष जोशी, काँग्रेसच्या गायत्री जयस्वाल, योगेश गवळे, प्रकाश खलाणे, मुकुंद साखरे, नारायण बोढरे, डॉक्टर देवरे आदींसह भदाणे, अकलाड, मोराणे, लोहगड, नांद्रे, उभण, देवपूर बुद्रुक येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना तीनों पक्ष मिलके ये जो है रास्ता रोको आंदोलन हो रहा है. बाबा साहेब कुणाल पाटिल के मार्गदर्शन से आज ये नेर मस्जिद फाटे पर जो शेतकरी 9 महीने से अपना न्याय मांग रहे थे, उस शेतकरी को न्याय न देते हुए 8 व्यक्ति को गाड़ी के द्वारा जो चिथर दिया गया और शेतकरी आज शेतकरी राजा न हो तो ये जनता न हो, शेतकरी खेती न करे तो अपने को अन्न न मिले, ऐसे शेतकरी को न्याय दिलाने के लिए आज कांग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आपके साथ खड़ी है और ये पक्ष ऐसा पक्ष है कि गोर गरीबों का पक्ष है. इसलिए बाबा साहेब कुणाल पाटिल के मार्गदर्शन से आज ये आंदोलन किया जा रहा है. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आपली गाडी घालून आज शेतकऱ्यांना निर्दयीपणे मारून टाकण्याचा घोर पाप केलेला आहे आणि याचा निषेध म्हणून संपूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राची काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या शासनाने आज संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारलेला आणि या बंदला पाठिंबा देण्यासाठी आज नेर गावातील या मस्जिद फाट्यावर महाविकास आघाडीतर्फे हा रस्ता रोको आयोजित केलेला आहे. तर बांधवांनो, गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत आहोत, नोटबंदीचा काळ असो किंवा GST चा काळ असो,
आणि आजचा हे लखीमपूर अत्याचार या सर्व काळामध्ये जर सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावर झाला असेल नोटबंदीच्या काळामध्ये त्या नोटा मिळवण्यासाठी त्या बँकांच्या बाहेर जर कोणी उभं राहिलं असेल तर हा शेतकरी वर्गच उभा राहिला आणि अशा पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून या भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे आणि शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यामुळे आज आपण बघत आहोत आज आपलं नगदी पीक कांद्याला भाव नाही आज कपाशीला भाव नाही आज जवळपास कितीतरी हेक्टर क्षेत्र हे आज ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे आणि अशा पद्धतीने एका बाजूला शेतीच्या मालाला भाव नाही आणि एका बाजूला शासनाची ही धोरणं याच्यामुळे पूर्ण शेतकरी वर्ग हा तुटून गेलेला आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे रस्ता रोको करत आहोत आणि या रस्ता रोकोला संपूर्ण या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि अनेक शेतकरी नेत्यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद असं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लक्ष्मीपूरमध्ये झालेल्या हत्याकांडाविरुद्ध हा बंद पुकारला गेलेला आहे. काही लोक हे सांगण्यात येत आहे की हे राजकीय स्टंट आहे. हे राजकीय स्टंट नाही, हे शेतकऱ्यांना हे दाखवण्यासाठी की तुमच्या पार्टीची महाविकास आघाडी भक्कमपणे लढणार आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही महाविकास. धुळे शहरातील नगावारी परिसरात असलेल्या श्री हिंगलाज माता व श्री ज्वाला माता मंदिरात नवरात्रीनिमित्त रोज सकाळी धार्मिक कार्यक्रमांचं पूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या असलेल्या या दोन्ही धार्मिक स्थळी शहरासह परिसरातील भाविक रोज सकाळ संध्याकाळी दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. भावसार समाजाचे आराध्य दैवत म्हणून श्री हिंगलाज मातेकडे पाहिलं जातं. त्या पार्श्वभूमीवर शहरातील नामवंत फेटा मास्टर राजू भावसार फेटेवाले यांनी शहरातील नगावारी परिसरातील हॉटेल साई किशन मागील मोकळ्या जागेवर भव्य दिव्य अशी श्री हिंगलाज मातेची स्थापना करून मंदिराची उभारणी केली आहे. त्याच बाजूला श्री ज्वालामातेच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त दरवर्षी या ठिकाणी नवरात्रीनिमित्त 9 दिवस आरती पूजनासह धार्मिक कार्यक्रम केले जातात. बांधवच नाही तर इतर जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात. विशेष बाब म्हणजे काही भाविक आपला नवस तथा मान मानता फेडण्यासाठी येथे येत असतात. यावर्षी देखील या ठिकाणी रोज सकाळी देवीची मनोभावे पूजा अर्चना करून आराधना केली जात आहे. यावेळी भावसार दाम्पत्य आणि आदी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. सर्व लोकमयी खाण. त्यानंतर ओटी समोर घ्या स्त्रियांनी. नमस्कार करा. ओम चंद्रमा मनसो जात क्षुषो सूर्यो अजायतम श्रोत्रा स्वाइष्ट प्राण च मुखादग्नि जायत दीपदेवताभ्यो नमः गंग अक्षपुष्पैः साम पूज्य हाजुन नमस्कार करावा. लखीमपूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज शहरातील मोराणे उपनगर येथील सुरत बायपास रस्त्यावर महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, डॉक्टर दत्ता परदेशी, बापू खैरणार, सुनील ठाकरे, शिरीष सोनवणे, सोमनाथ बागोल, पोपट शिंदे, वसंत सूर्यवंशी, गुलाब सोनवणे, ऋषी ठाकरे, बापूजी हाके, संजू बोरसे, प्रल्हाद मराठे, गोटू पाटील, अविनाश शेलार, मयूर ठाकरे, चेतन सूर्यवंशी, राहुल खैरणार व आदी शेतकरी उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये लखनी या जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेचा आज महाराष्ट्र महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्र राज्याचे भूषण माननीय शरदचंद्र पवार साहेब या देशाचे नेते राहुलजी गांधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब ठाकरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाजी पटोले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील महाविकास आघाडी तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आले आहे। उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांची रॅलीवर एका मंत्र्याचा एका भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याची त्या शेतकऱ्यांवर गाडी चालवून नेली, त्या तीन चार शेतकरी शहीद झाले आणि गेल्या 11 महिन्यापासून शेतकरी आपल्या न्यायासाठी दिल्लीच्या तख्त्यावर बसला आहे। पण या केंद्राच्या सरकारने 11 महिन्यापासून ज्या शेतकरी त्यांच्या 300-350 शेतकरी शहीद झाले तरी या सरकारला लाज वाटत नाही, केंद्रातल्या सरकारला, की आज देश कुचबिहार देश राहून सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणी पूर्ण करत नाही। गेल्या 11 महिन्यापासून जे शेतकरी तिथे बसलेत आजही त्यांना न्याय द्यायची गरज असताना त्यांनी न्याय दिली नाही। म्हणून प्रत्येक या घटनेला आज महाविकास आघाडीचे सरकार माननीय नाना पटोले जयंत पाटील साहेब उद्धवजी साहेब सगळ्यांनी आज पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आज आम्ही शेतकरी म्हणून आज मोरणे प्रदेश उपनगर येथे आज आम्ही रस्ता रोको केला आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीसाठी आज आम्ही रस्ता रोक करीत आहे। महाविकास आघाडी तर्फे धुळे जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेबजी कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी धुळे जिल्हा संपूर्ण आज बंद करण्यात आलाय। एवढीच विनंती, जय हिंद जय महाराष्ट्र। साक्री तालुक्यातील हट्टी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पेवर ब्लॉक बसवण्यात आल्याने आज गावातील विठ्ठल खंडेकर या ज्येष्ठ नागरिकाच्या हातून त्याचं उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। हट्टी गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी गावातील सरपंच त्र्यंबक पद्मोर हे विविध विकास कामे करण्यावर भर देत आहे, कारण गावातील नागरिकांना राजकारण नसून केवळ विकास कामे हवे असल्याने सरपंच त्र्यंबक पद्मोर हे पंचायत समिती जिल्हा परिषद आदी शासन स्तरावर पाठपुरावा करून गावात विकास कामे राबवत आहे। त्यात गावातील रस्त्यांवर पेवर ब्लॉक बसवून ग्रामस्थांचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलाय, त्यामुळे सरपंच हवा असा अशा प्रतिक्रिया आज हट्टी ग्रामस्थांमधून उमटत आहे। उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भाजप शासित केंद्र सरकारच्या व उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांप्रती झालेल्या हीन घटनेच्या निषेधार्थ आज शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन छेडण्यात आलं। लखीमपूर येथील दुर्घटनेचा निषेध करण्यासह मोदी सरकार विरोधात आज महाविकास आघाडीसह विविध पक्ष संघटना एकत्र आल्या होत्या। शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीतर्फेही आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सणेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके आदी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। धुळे देवपुरातील प्रभातनगर येथे श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर असल्याने येथे नवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनास लगबग दिसत आहे, त्यात धार्मिक कार्यक्रमही सादर होत असल्याने भाविक उत्स्फूर्त लाभ घेताना दिसत आहे। प्रभातनगर येथील रहिवाशी किशोर थोरात यांची पत्नी शोभा थोरात यांना सन 2002 साली आपल्याच घरात देवीचा साक्षात्कार झाला होता, तेव्हा या ठिकाणी भव्यदिव्य अशी मंदिराची उभारणी करून श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। त्यानिमित्ताने तेव्हापासून या ठिकाणी नवरात्रीनिमित्त रोज धार्मिक कार्यक्रम केले जातात। आज महाआरती करण्यात आली, तसेच अष्टमी नवमी या दिवशी पूजनासह हवनाचा कार्यक्रम करून उत्सवाची सांगता केली जाते। याचा लाभ घेण्यासाठी धुळे पुणे नाशिक मुंबई येथील भाविक देखील येत असतात। अधिक माहिती पुण्यातील भाविक सागरमाळी यांनी दिली। Hey, 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 hey
जय माता दी, जय जय अम्बे। शारदीय नवरात्र उत्सव प्रभात नगर प्लॉट नंबर 85 आई रेणुका निवास आमच्या इथे सालाबादा प्रमाणे दरवर्षी वर्षातन दोन नवरात्र असतात, चैत्र शुद्ध नवरात्र, शारदीय नवरात्र। वर्षातले दोन नवरात्र पैकी एक नवरात्र शारदीय नवरात्र जे असतं ते सगळे बाल गोपाल भक्त जे जे काही आई भगवतीला नवस केलेला असतो तो नवस फेडण्यासाठी दरवर्षी ललिता पंचमी अर्थात जी काही नवरात्रामधली पाचवी माळ येते तिला पंचमी म्हणतो। आपण त्या पंचमीला भगवतीचे जे काही नवस वगैरे कोणी मानलेले असतात ते बाहेर गावून सगळे बाल गोपाल भाविक भक्त आई भगवतीच्या दर्शनासाठी व नवस मान मानता फेडण्यासाठी येत असतात। लांब लांबून भाविक आमच्याकडे जवळजवळ 30-35 वर्षापासून चाललेली रूढी भावभक्तीची आई भगवतीचा निवास वासना जे काही आहे भगवतीची नित्य नियम सेवा जे काही आम्ही करतोय ते सगळ्यांना आई भगवती प्रसाद देते। मी ते सांगतो जय माता दी जय अंबे। रेणुका मातेच्या आशीर्वादाने कृपेने आम्ही दरवर्षी यात्रा उत्सव जोरात करत असतो। भाविक दूर गावागावातून येत असतात व त्यांची इच्छा पूर्ण होते आणि ते नवस फेडतात। जय माता दी। नमस्कार, माझं नाव सागर दत्तात्रय मळे, मी मूळचा नाशिकचा पण सध्या मी पुण्यात स्थायिक आहे। तर आमची जवळजवळ 4 वर्षापूर्वी आईसाहेबांची माझी ओळख झाली, आमच्या नातेवाईकांकडून माझी ओळख झाली आणि तेव्हापासूनच थोडे घरातल्या अडचणी होत्याच, पण जसे दोष म्हणतो पण आईसाहेबांमुळे काही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी समस्या निवारण त्यांच्याकडनं झालं, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आज प्रथमच मला आरतीचा सन्मान आईसाहेबांकडनं मिळत आहे आणि खूप अतिशय म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही पण खूप अशी स्पिरिच्युअल अनुभूती आहे माझ्यासाठी आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्याचाही आनंद तुम्ही घ्यावा। उत्तर प्रदेश मधील शेतकरी व पत्रकार हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। वसई येथे या भारत बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं। आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडणे अयोग्य आहे, यासह शेतकऱ्यांवरील 3 काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती, मात्र वसई येथे या हाकेला कोणीच धावून आलं नाही। सर्व व्यवहार बिनधास्त सुरू होते कारण लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या जनतेला आता बंद नको हवा, केवळ रोज काम करून घर चालवणे हा सामान्य जनतेचा मानस आहे। एमएसटीव्ही प्रतिनिधी साधना काळोखे, वसई। उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर भरधाव गाडी घालून निष्पाप शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज दोंडाईच्या शहरात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेच्या निषेधासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचे दोंडाईच्या पडसाद उमटले। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या कृषी संसाधनांच्या शेतकऱ्याच्या टायर पासून, रोटावेटर पासून, कम्प्युटर पासून, ट्रॅक्टर पासून, पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन पर्यंत सगळ्यांवर 12-18% जीएसटी लावून या सरकारने जे धोरण ठरवलं आहे आणि जे 3 काळे कायदे केले तुम्हाला आपल्याला माहिती आहे की सरकारी कंपनी बीएसएनएलला बंद पाडण्यासाठी या व्यापारी सरकाराने अंबानींना हाताशी धरून वर्षभर तुम्हाला जीवनच्या बॅग फुटण्यात दिला।
आज कोरोना तथा विविध संकटांमुळे शेतकरी मजूर व्यवसायिक आदी हतबल झाले आहेत. त्यात भारत बंद व इतर कारणास्तव बंद पुकारला जातो. मात्र याचा फटका शेतकरी मजूर वर्ग व व्यावसायिकांना सोसावा लागतो. त्यामुळे भारत बंद करणे हा मुद्दा कितपत योग्य आहे हा विचार करून कुठला कुठला पर्यायी मार्ग काढावा असे मत आज सुज्ञ नागरिक व्यक्त करताय. राजकारणात विरोध हा मुख्य स्रोत बनला आहे. यात कुठल्याही एखाद्या पक्षातील व्यक्तीबद्दल ठिणगी जरी पडली तर काही विरोधक पक्षातील लोक ठिणगीचा वनवा पेटवतात. तथा विरोधकांच्या निषेधार्थ आंदोलने निवेदने मोर्चांचा पाऊस पाडत असतात. हे सर्व करण्यासाठी सर्वसामान्यांना देखील यात सहभागी केलं जातं. यात सर्वसामान्य जनता देखील बळी पडते. कधी कधी महाराष्ट्र राज्य किंवा भारत बंद पुकारण्याचे आवाहन केले जाते. यासाठी सर्वांना बंद पाळण्याचे देखील सांगितले जाते. मात्र या बंदमुळे कित्येक निरपराध गरीब गरजू व हातमजुरीवर गुजराण करणाऱ्यांचे मात्र हाल होतात याचा कोणी विचार करत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने प्रत्येक संघटनेने बंद करणे योग्य आहे का, घटना कुठे घडली आहे याचा सविस्तर विचार करून शासन स्तरावर पाठपुरावा केला पाहिजे. भारत बंदमुळे आज मजूर छोटे मोठे व्यावसायिक यांच्या व्यवसायावर पाणी फिरून त्यांना आर्थिक फटका बसतोय. एकीकडे कोरोनाने सर्वांना हतबल केले आहे त्यामुळे कित्येक लोकांचे रोजगार तथा व्यवसाय हिरावला गेलाय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार रस्त्यावर. धुळ्यात फुटबॉल निवड चाचणीसह स्पर्धांचं आयोजन. बळीराजाला चिरणनारायण विरुद्ध नेर येथे रास्ता रोको. नवरात्रीनिमित्त श्री इंगलाजमाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम. लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोराणे येथे रास्ता रोको आंदोलन. साक्री तालुक्यातील हट्टी येथे पेवर ब्लॉकचं उद्घाटन. उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेचे शिंदखेड्या तालुक्यात पडसाद. धुळे देवपुरातील श्री सप्तशृंगी मंदिरात महाआरती संपन्न. भारत बंदला वसई येथे संमिश्र प्रतिसाद. दोंडाच्या येथे लखीमपूर घटनेचा निषेध. भारत बंदमुळे सर्वसामान्यांचे होते नुकसान, सुज्ञ नागरिकांचे मत. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.